हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी या व्हिडिओत आपण मेरा प्रिय खिलाडी महेंद्रसिंग धोनी या विषयावर निबंध पाहणार आहोत अशा बऱ्याच विषयांवर मी निबंध चॅनलवर अपलोड केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत तसेच तुमच्या इयत्तेच्या विविध विषयांचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत निबंध लिहिताना स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहावा चला तर मग सुरू करूया क्रिकेट भारत में एक लोकप्रिय खेळ है आपल्याला माहिती आहे क्रिकेट हा भारतातला बऱ्यापैकी लोकप्रिय खेळ आहे इतर कुठला खेळ खेळता येत असेल नसेल पण क्रिकेट हा खेळ जवळपास प्रत्येकाला खेळता येतोच पुढचं वाक्य त्याच पॅरेग्राफमध्ये लिहा भारत में क्रिकेट के कई बडे खिलाडी हुए मगर जब भी सबसे बडे महारथियों की बात आती है तो महेंद्रसिंग धोनी का नाम सबसे पहिले आता है जेव्हा पण क्रिकेटमध्ये मोठे मोठे क्रिकेटर्सचे नावं घेतले जातात तेव्हा महेंद्रसिंग धोनी यांचं नाव सगळ्यात पहिले घेतलं जातं पुढचं वाक्य पुढच्या पॅरेग्राफमध्ये लिहा मेरे प्रिय खिलाडी महेंद्रसिंग धोनी है माझे आवडते क्रिकेट प्लेयर आहेत महेंद्रसिंग धोनी पुढचं वाक्य त्याच पॅरेग्राफमध्ये लिहा लोक प्यारसे उन्हे माही उलात है लोक प्रेमाने त्यांना माही म्हणतात पुढचं वाक्य बघा धोनी भारतीय क्रिकेट जगत मे सफलतम कप्तान माने जाते है आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की धोनी जे आहेत ते भारतातले एक सक्सेसफुल कॅप्टन आहेत त्यांनी त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये भरपूर मॅचेस जिंकवल्या आहेत पुढचं वाक्य पुढच्या पॅरेग्राफमध्ये लिहा उन्हे विश्व क्रिकेट मे सर्वश्रेष्ठ विकेट के के की में भी माना जात आहे धोनी जे आहेत त्यांना पूर्ण जगामध्ये विकेट सर्वश्रेष्ठ व्यक्ती मानलं जातं तुम्ही जर त्यांचा खेळ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल त्यांनी विकेट किपरचं काम किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे पुढचं वाक्य त्याच पॅरेग्राफमध्ये लिहा व भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान रह चुके महेंद्र महेंद्रसिंग धोनी हे भारतीय टीमचे कप्तान होते म्हणजेच कॅप्टन होते पुढचं वाक्य पुढच्या पॅरेग्राफमध्ये लिहा महेंद्रसिंग धोनी को आम तोर पर एम एस धोनी के नाम से जाना जाता है उनका जन्म सात जुलै उन्नीस को रांची झारखंड झारखंड पान सिंह और देवकी देवी के घर हुआ था महेंद्रसिंग धोनी यांना एम एस धोनी असं पण म्हटलं जातं त्यांचा जन्म सात जुलैला झाला आहे त्यांच्या टी शर्टवर मागे सेवन लिहिलेलं असतं ना त्यांचा जन्म झारखंडमधील रांची येथे झाला आहे त्यांच्या वडिलांचं नाव पानसिंग आहे आणि आईचं नाव देवकी देवी आहे पुढचं वाक्य त्याच पॅरेग्राफमध्ये लिहा धोनी की एक बहन जयंती गुप्ता और एक भाई नरेंद्रसिंग धोनी है त्यांची एक बहीण आहे जिचं नाव जयंती गुप्ता आहे आणि भावाचं नाव नरेंद्रसिंग धोनी आहे पुढचं वाक्य पुढच्या पॅरेग्राफमध्ये लिहाने दिसंबर दो हजार चार मे बांगलादेश के खिलाफ अपना एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण किया और एक साल बाद श्रीलंका के खिलाफ अपना पहला टेस्ट खेला धोनी यांनी दोन हजार चारमध्ये बांगलादेशच्या विरोधात वन डे मॅच खेळली आणि त्यानंतर एका वर्षाने श्रीलंकाच्या विरोधात पहिली टेस्ट मॅच खेळली होती पुढचं पुड़ वाक्य पुढच्या पॅरेग्राफमध्ये लिहा क्रिकेटर बनण्याचे पहिले धोनी अपने फुटबॉल टीम के लिए गोल गोलकीपर और एक शानदार बॅडमिंटन खिलाडी थे जेव्हा क्रिकेटर झाले त्याच्या अगोदर धोनी बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळत असत फुटबॉल खेळताना ते गोलकीपर म्हणून खेळत असत पुढचं वाक्य त्याच पॅरेग्राफमध्ये लिहा लेकिन उनके फुटबॉल कोचने को क्रिकेट खेलने के लिए प्रोत्साहित किया आपले कोच किंवा शिक्षक जे असतात ते आपण काय करू शकतो ते चांगलंच पारखू शकतात त्याचप्रमाणे धोनी यांचे जे कोच होते फुटबॉलचे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही क्रिकेट खेळायला हवं त्याच पॅरेग्राफमध्ये पुढचं वाक्य लिहा उनके प्रोत्साहन के कारण आज क्रिकेट खेल रहे हैं इन्स्पायर के होता कि तुम्हें क्रिकेट खेला पाजे क्या धोनी आज क्रिकेट खेलता है पूछवा वाक्य नवीन पैरेग्राफ मधे लिहा लोग कठिन परिस्थितियों में उम्मीद खो देते हैं और बेकाबू हो जाते हैं परंतु महेंद्र सिंह धोनी हमेशा संयम से काम करते हैं और हार को जीत में बदल देते हैं हे बगा जेवं कधीपण कठिन परिस्थिति ये तसहसा हो सगळेजण घाबरून जातात घाबरल्यामुळे आपण जे काय करतो आहेत त्याच्यात अजून चुका होतात उदाहरणार्थ समजा आता परीक्षेचा वेळ संपत आला आहे त्यावेळेला तुम्ही काय करतात घाईघाईत कसं तरी उत्तरं लिहितात म्हणजे त्या कठीण परिस्थितीचा तुमचा स्वतःवरचा ताबा नसतो पण महेंद्रसिंग धोनी यांचं कसं आहे जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवते त्यावेळेला ते डगमगत नाहीत उलट जोमाने त्या परिस्थितीचा शांतपणे विचार करून सामना करतात ते स्वतःमध्ये तेवढा संयम ठेवतात आणि हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीवर ते विजय मिळवतात आपण सगळ्यांनी ही चांगली गोष्ट त्यांच्याकडून नक्कीच शिकायला हवी पुढचं वाक्य त्याच पॅरेग्राफमध्ये लिहा इसलीए कहा भी गया आहे की जो अनहोनी को कर वह है महेंद्र महेंद्रसिंग धोनी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात असे आहेत महेंद्रसिंग धोनी ज्या गोष्टी वाटतात की आता शक्यच नाही ते सुद्धा ते शक्य करतात कारण त्यांच्यात तेवढा ते संयम आहे पुढचं वाक्य नवीन पॅरेग्राफमध्ये लिहा जब उनकी टीम हारती है तो वह सामने आकर जिम्मेदारी लेते है लेकिन जब वह जीत जाती है तो जीत का श्रेय टीम को देते हैं जेव्हा आपण कुठल्याही ग्रुपने काम करत असतो आणि त्या ग्रुपचा जो लीडर असतो त्याने हरलेल्या गोष्टींची जबाबदारी घेणंही महत्त्वाचं असतं त्याचबरोबर जिंकल्यानंतर त्यात सगळ्यांचं श्रेय होतं हे सुद्धा क्लिअर करायला हवं आता तुम्ही समजा एखाद्या टीमचे लीडर आहात तर तुम्ही तुमच्या टीममुळे हे सगळं शक्य झालं हे मेन्शन करायला हवं किंवा एखादं टार्गेट वेळेत पूर्ण नाही झालं तर त्याची जबाबदारीसुद्धा तुम्ही स्वीकारली पाहिजे कुठली हार होत असेल तर टीम लीडरने ही जबाबदारी घ्यायला हवी आणि ही जबाबदारी महेंद्रसिंग धोनी यांनी नेहमीच स्वीकारली आहे पुढचं वाक्य पुढच्या पॅरेग्राफमध्ये लिहा न केवळ विपरीत खेलने वाले की अच्छे प्रदर्शन के लिए उनकी प्रशंसा करते है बल्कि उन्हे प्रेरित भी करते है आता समजा कुठलाही खेळ खेळताना टीम्स असतात जर दोन टीम असतील आणि आपल्या विरुद्ध खेळणारी टीम ही जी आहे ती आपली दुश्मन आहे असं मानू नये महेंद्रसिंग धोनी हे सगळं तर मानत नाहीच आणि त्यातल्या त्यात ते, ते समोरच्या व्यक्तीला त्यांच्या केलेल्या प्रदर्शनाचा म्हणजे त्यांनी जे खेळलं आहे त्याचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत चांगल्या खेळाच्या कौतुकासोबत ते इन्स्पायर पण करत असतात तुम्हीसुद्धा एखादी गोष्ट जी चांगली आहे ती स्वीकारायला हवी ती कोण करतंय हे महत्त्वाचं नाही ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी अपोजिट प्लेयर्सचंसुद्धा कौतुक करतात त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मन मोठं ठेवलं पाहिजे इसलिए वह मेरे प्रिय खिलाडी हैं म्हणून महेंद्रसिंग धोनी हे माझे आवडते खेळाडू आहेत आय होप फ्रेंड्स तुम्हाला निबंध आवडला असेल तुम्ही तुमच्या आवडत्या सुद्धा निबंध अशा पद्धतीने लिहू शकतात अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू